अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा ते श्री क्षेत्र शिरसाळा मारुती हनुमान मंदिरापर्यंत जाणाऱ्या पायदिंडी सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली असून येत्या 20 जानेवारी रोजी ही पायदिंडी श्री क्षेत्र शिरसाळा हनुमान मंदिर येथे पोहोचणार आहे। या दिंडी सोहळ्याचे हे 6वे वर्ष असून जवळपास 200 ते 300 हनुमान भक्त या दिंडीत सहभागी झाले आहेत। नमस्कार, आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज। आज चिंचखेडा तवा ते श्री क्षेत्र शिरसाळा मारुती चिंचखेडा नगरीमधून ही दिंडी निघालेली आहे आणि ह्या दिंडीचे पहिला दिवस आज चिंचखेडा तवापासून सुरुवात झालेली आहे। तर आपल्यासोबत गावकरी मंडळी आणि संपूर्ण भावी भक्त संपूर्ण आपल्यासोबत आहेत। आज पहिला प्रश्न आपण माऊलींनाच करूया। माऊली, आज दिंडी निघालेली आहे, पहिला मुक्काम कुठं होणार आहे आपल्या दिंडीचा? आजचा दिंडीचा पहिला मुक्काम आहे सारगाव येथे आहे आणि दिंडी गेल्यानंतर तिथं हरिपाठ वगैरे होईल आणि रात्री हरिकीर्तन होईल व अन्नदान होईल। त्यानंतर सकाळी लहानी भेटाव देते नाश्ता होईल आणि उद्याचा मुक्काम बोदोड येथे होईल गजानन महाराज मंदिर। आपल्या दिंडीचं कितवं वर्ष आहे माऊली? 6वं वर्ष असल्यामुळे आणि भरपूर आनंदाने आम्ही साजरं करत आहे। किती पुरुष सहभागी झालेत दिंडीमध्ये टोटल? दिंडीमध्ये कमीत कमी 200 पुरुष सहभाग झालेले आहे वारकरी मंडळी। बरं, आपली दिंडी श्रीसुरा मारुती येथे जात आहेत आणि श्री रामचंद्रभूमी जन्मभूमी अयोध्यामध्ये रामप्रभू प्रतिष्ठान पूजन होत आहे, त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना व्यक्त होत आहे? आज एवढा आनंद आहे की प्रभू रामचंद्र वनवासातून आज परत झाले रामराज्य काय उणे अम्मासी धरणी धर पीक गाय वळलं मसी राम वेळो वेळा आम्ही गाऊ होवे। जे स्वप्न अनेक पिढ्यापासून चालू होतं आज हे पिढी भाग्यवान आहे त्यांना प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसेल दिसतील यांचा तरी माझ्या दैवा पार नाही देव घरा आला देव घर आला। आनंदाचे डोही आनंद तर रंग त्या निमित्ताने आम्हाला भरपूर आनंद आहे। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, या जन्मात आल्यानंतर आम्हाला प्रभू रामचंद्र परत वनवासातून अयोध्या देत आहे याचा आनंद या गगना एवढा आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।